काय चाललंय मग वय झालंय का नाही चहा पाणी दुपारचा म्हणते मी झालंच असन माहित आहे मला तर काय नाही आता व्हिडिओ दोन मला दोन मिनिटाचा व्हिडिओ घ्यायला सकाळपासून काही व्हिडिओ नाही काढला बरं का भाऊ बहिणू आज लय काम होतं बघा तुम्ही बघितलंच असेल किती काम होतं माझ्या मागं कपडे बिपडे आज लय मोठे धुवून टाकलेत मी आणि आता चहा प्यायची मला तर मी म्हणलं चला थोडं दोन मिनटाचा व्हिडिओ करून टाकावा तर म्हणजे कसं माहिती आहे का तुम्हाला तेवढंच जायचं बोललं तर मला चांगलं वाटतंय आहे की नाही एवढे हाताला फोड आहेत तरी पण कपडे धुतलेत मी बघा कसे फोड आहेत का दिसले का बाई लय या फोडाने सुधारणा हो मला भावानो बहिणी या फोडाने सुधारणा माझ्या मागं काय लागलंय काय माहिती दरिंद्र एक नाही एक एक नाही एक एक नाही काय करणार होय मग नाही तर काय तर सूर्य झोपलाय मस्त पैकी हवा कोंबड्या आहे तिकडे आहे बघा वाव लय तर मस्त कोंबड्यात आहे का ही आहे का ती गर्दन कटा कोंबडा तुम्हाला दाखवते मी गर्दन कटा कोंबडा पाहिजे तुम्ही गर्दन कटा म्हणजे गर्दन कटलं नाही पण ज्याच्या गर्दनीवर केसच नाही राहत हवा तबा तबा तर त्यो कोंबडा हा तबा त्यो चालला त्यो हा याला म्हणतात हे कोंबडे लय चवदार लागतात बरं का मित्रांनो खायला हे कोंबडा जे आहे का आणि लय चवदार म्हणजे लय चवदार लागतात पहिल्याने आहे का जेव्हा माझ्याकडं हे होते कोंबड्या होत्या माझ्याकडे लय कोंबड्या होत्या लय म्हणजे तरी पण 100-200 तरी कोंबडी असेल माझ्याकडं 100-200 तरी होती सांगते मी तुम्हाला तर असंच रोग आला होता रोगीमध्ये सगळ्या कोंबड्या मेल्या तेव्हापासून आहे का मी कोंबड्याचं नाही हे केल्या पाळ्याचं नाही कोंबड्या मला लय ताणच आला मी म्हणलं नको यार आपण एवढे पाळावत कोंबड्या आणि कसं जावं ते आपल्या देखत जातंय ते जीवत लय बेकार वाटते खरंच आयुष्यपत लय माणसं लयच कसतरी होते मग तेव्हापासून आहे का मग मी सोडूनच दिल्या कोंबड्या पाळणं माझ्याकडे आहे का गर्दन कट्या कोंबड्या 50 होते एक सांगते मी तुम्हाला 50 कोंबड्या होत्या खरं सांगायला खोटं नाही सांगणार भावानं बहिणी तुम्हाला माहिती आहे आणि त्या ह्या गोष्टीला झाल्या 4-5 वर्षाची बात आहे बघा तेव्हापासून मी जीच कोंबड्या पाळणं बंद केलं तर मी अजून पण मी कोंबडी नाही पाळत अजून पण नाही तर आहे का तुम्हाला एक सांग का अशा कोंबड्या आहे ना कुठं पण अंडे द्यायच्या पडक्या घरात कुठं पण अंडे द्यायच्या 40-40, 50-50 अंडे निघायचे कुठं पण अंडे दारात अंडे कुठं पडलेले अंडे खरं सांगायला बरं का मी खोटं नाही सांगणार आणि काही काही कोंबड्या तर पिलेच घेऊन यायच्या डायरेक्ट पिले घेऊन यायच्या तुम्हाला काय सांगू एक कोंबडी होती आमची गर्दन कटी ती डायरेक्टच पिलेच घेऊन यायची कुठून पण राहायची 15 दिवस महिनाभर गायब राहायची 15 दिवस लगेच पिले घेऊन यायची तर असं राहते याचं पण कसं आहे माहिती का आपल्याला एक आपण जीव लावतो मुख्य जनावरला पण नंतर ते हे झालं ना तर माणसाला एकच तरी होतं खरं पण मी तुम्हाला सांगायला एक असं वाटायला लय पाळावत कोंबड्या पण नको वाटते आता कोण हे करत बसून सांगा ना व्हिडिओ काढू का ते त्याला डालू का त्याची घाण दूध बसू कोंबड्या किती हागात आहे तुम्हाला माहिती आहे ना पचापच कुठं पण हागात आहेत कोंबड्या शेळ्या घ्यायचं चाललंय मग शेळ्या घेऊ काय वय शेळ्याचा मुताचा लय वाशी होती काय करू सांगा पण शेळ्या नाही घेऊ देत ती आमच्या घरी ती शेळ्यानं घेऊ लय वाशी येतोय म्हणते मुताचा खरंच वाशी येतोय मुताचा पण म्हणते तर एक सांगतो मित्रांनो तुम्हाला असं मी ऐकलंय की शाळेमध्ये राहिलं ना म्हणजे शाळा जर आपण हे केलं समजा शाळ्याचं हे केलं ना तर शाळेने आहे ना कोणचीच बिमारी होत नाही माणसाला असं म्हणतात बाय मला नाही माहीत पण असं म्हणायला लागलेत लोक तर लोक काही पण काढतात होय तुम्हाला तर चांगलं माहीत आहे काही पण काढतात लोक असं झालं तर झालं पण असं मी ऐकलंय तर म्हणले मी आता 2 शाळ्या घेते म्हणलं घेऊ का नको मला कमेंटमध्ये सांगा बरं मी कोंबड्या घे आपलं कोंबड्या घेऊ का शेळ्या घेऊ मला कमेंटमध्ये सांगा पण मी कोंबड्या तर नाही घेणार बाबा कोंबड्या नकोच पण शेळ्याचं बघन मी करीन मी बघन मी म्हणते की घेते म्हणून आता सगळ्या बाजूच्या कोंबड्या अशा कोंबड्या होत्या माझ्याकडं सर असं पटंगण भरून टाकायचं 200-300 कोंबडी होती भावानो माझ्याकडं लय कोंबडी होती भावानो बहिणो बरं चला आता जाते म्हणलं आता 2 मिनिटाचा व्हिडिओ घेते तर म्हणलंय चला बोलते जास्त मला काय एकदा बघ सुटली की बघच सुटते तुम्हाला तर चांगलं माहिती आहे मी बोलायला लागलो मग रुकत नाही आहे की नाही बदाम झाड पाना कसं तुटलं आहे का कसे मस्त पार्लर फुटले त्याला नवीन पार्लर फुटलं थांबा तुम्हाला दाखवते आज व्हिडिओ करायचे होता मला तर काय करू मला काहीच करता येणार नाही हाताने मी तरी काय करू भाजीचा व्हिडिओ करू भाकरी नाही करता येणार काहीच करता येणार कपडे मी असे कसे धुतलेत रडूस्तळे आलते मी तुम्हाला काय सांगू कपडे धुवून इतके रडूस्तळे आलते ना लय इतकं मस्त ते म्हणजेच ना बाना घराची लक्ष्मी असली तरच घराला शोभा असती
है कि नाही खरं का खोटे भावानो भावानो बहिणीनो एक सांगते खरंच मी जर तू घर आपल्या घरामध्ये जर एक बाया असली तीच लक्ष्मी खरं सांगते मी तेव्हा आमचा पार्सलवाला आला आहे का आमचा पार्सलवाला आला आहे बरं काही याचं काहीतरी आता पॅन्टी मागवल्या होत्या मी काय आलं भया पार्सल आहे कितीच आहे 440 रुपयाचं ओके ओके ठीक आहे ठीक आहे चला मी पार्सल घेते आता तुम्ही आणत होता व्हिडिओ व्हिडिओ तर आलात तुम्ही हॅलो हो काय करलात तुम्ही व्हिडिओ कॉल चालू का हा लाईव्हवर बोलायला लागले हा लाईव्हवर बोलायला लागले ते म्हणजे काय करलात तुम्ही लय भेटत आमच्या इकडे लोक लय भेटत तुम्हाला काय सांगू व्हिडिओ मध्ये यायला आहे की नाही दादा व्हिडिओ मध्ये यायला लय भेटत बया नाही घाबरत एवढे माणसं भेटत काय सांगाव तुम्हाला आहे की नाही हे बघा दाजी इकडे या बरं 5 मिनिट कशात पॅन्ट हे पॅन्ट घेतली चांगली का तीन आले तर चांगले आहेत का बाई बरं चला बाय